नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मधील सिडकोच्या 8 कोटी 26 लाख रुपये कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी नवीन पनवेलमधील सिडकोची अर्धवट असलेली कामं पूर्ण करूनच महापालिकेकडे हस्तांतरित केले जाईल असं सांगितलं. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी महापौर डॉक्टर कविता चोतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, जयवंत महामुनी, बूथ अध्यक्षा वैशाली पाटील, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, जयराम मुंबईकर, किशोर मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चोतमोल, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं आपल्यापैकी अनेक मंडळींनी पाठपुरावा केलाय. नगरसेवक असलेल्यांनी, नगरसेवक नसलेल्यांनी, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून या कामाचा पाठपुरावा केलाय. आणि त्यामुळे आज या सेक्टर 12 ते 19 मधल्या 8 कोटी 26 लाखाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होऊ शकतोय. मी सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या या मागण्या खूप दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या आणि त्यानंतर आज या कामांना प्रत्यक्ष इथं सुरुवात होते. सेक्टर 1 ते 11 यामधल्या कामांच्या संदर्भामध्ये आता टेंडर प्रोसेस सुरू झाली आहे, तर त्याचं काम आता या आचारसंहितेच्यामुळे दिवाळीच्या नंतर ते काम सुरू होऊ शकेल. पण आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून या सगळ्या परिसरामध्ये रस्त्याच्या समस्या असू द्या, फुटपाथच्या समस्या असू द्या, गटारांच्या संदर्भातल्या आपल्या अडचणी असू द्या, खूप दीर्घकाळापासून प्रलंबित होतो. आणि सिडकोच्या माध्यमातून हे काम करत असताना आपल्या सगळ्यांची सातत्यानं ओरड होती की हे कामं होणार कधी. आणि मग याच्या अनुषंगानं ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावरती सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली, त्यावेळेला एकीकडे आमदार म्हणून माझ्यावर असेल जबाबदारी आणि दुसरीकडे आता पुन्हा सिडकोच्या वतीनं या सगळ्याच्यामध्ये वेग आणण्याची जबाबदारी, यामध्ये आपण सातत्यानं पाठपुरावा करून आज या कामाचा शुभारंभ करू शकलेलो आहोत. तर आजचा क्षण आपल्यासाठी एवढा आनंदाचा आहे, त्यामुळे पावसाही एवढ्या आनंदात इथे आज पुण्यात आहे. सिडकोच्या माध्यमातून गेले 2 वर्षापासून हे सर्व नगरसेवक आमदार साहेबांच्या पाठी लागले होते की आमदार साहेब आपल्या गावातल्या किंवा पनवेलचे कामं होत आहेत, पण सिडको क्षेत्रातले कामं मात्र होत नाही आहेत, वेळ लागतोय आणि बऱ्याचशा तक्रारी ते नाराज होते. सभागृहातही हेच विषय बऱ्याच वेळा निघायचे की मॅडम फक्त तुमच्या पनवेल नगर परिषद हद्दीतलेच कामं होत आहेत, आमच्या सिडको क्षेत्रात होत नाही आहे. पण मला आज त्यांना आवर्जून सांगावं असं वाटते की आमच्या दादा ज्या दिवशी सिडकोचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून आपल्या सर्व सिडकोमध्ये राहणाऱ्या नगरसेवकांची समस्या सुटलेल्या आहेत आणि आज मला वाटतं सलग तिसरा दिवस आहे की सिडकोतल्याच सर्व गोष्टीचं उद्घाटन एक एक करून सगळं होत आहे. त्याबद्दल मी सिडकोचे अध्यक्ष यांचे आभार मानते. आज सेक्टर 12 ते 19 जे काही रोड आपण बघतायत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आपल्या दिसत होते किंवा रोड बघताय की कुठे खचले आहेत, कुठे त्यांच्या फुटपाथपासून ते खराब झालेले आहेत, अशा सर्व रोडचे आज इथे 7 ते 8 कोटीमध्ये सिडकोने कामं मंजूर केली आणि आपल्या ह्या सिडको क्षेत्राचा विकास इथे खऱ्या अर्थानं आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने व सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 12 ते 19 मध्ये प्रभाग क्रमांक 17 व 20 या ठिकाणी सर्व रस्ते डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या हस्ते झाले. आज गेले 2 वर्षापासून सिडको हद्द असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांचं काम व अजून बरीच विकास कामं या ठिकाणी रखडली होती सिडको हद्द असल्यामुळे. आम्ही प्रभाग क्रमांक 17 व प्रभाग क्रमांक 20 या भागातील सर्व नगरसेवक सातत्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी पाठपुरावा करत सदर कामाबाबत पाठपुरावा करत होतो. या भागातील रस्ते जे आहेत ते सर्व रस्ते खराब आहेत, लोकांना या गोष्टीपासून फार त्रास होतो आहे, तर हे रस्ते करणे अत्यंत गरजेचं आहे. तर आज या ठिकाणी नवीन पनवेल सेक्टर 12 ते 19 मधील सर्व रस्ते डांबरीकरणाचे कामाचं भूमिपूजन झालं आहे. पुढील महिन्यात त्या ठिकाणी काम सुरू होईल. ह्या कामाला मंजूर झाल्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे आभार मानतो व त्याचप्रमाणे कविता चोतमोल महापौर मॅडम व सभागृह नेते असतील, शहराध्यक्ष जयंत पगडे साहेब असतील यांचे देखील मी आज या कामासंदर्भात आभार मानतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.